मंडळी, अभिनेता उमेश कामतच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण उमेश कामत आता हिंदीतही काम करताना दिसणार आहे. होय, उमेश कामत बॉलिवूड पदार्पण करतोय. 8 AM मेट्रो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तो पहिल्यांदाच झळकणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 19 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. याविषयी उमेशने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. या चित्रपटातील कलाकारांसोबतचा आनंददायी अनुभव असल्याचं तो या पोस्टमध्ये म्हटलंय. या चित्रपटात अभिनेता गुलशन देवैया सयामी खेर सोबत उमेश कामत देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. सयामी साकारत असलेल्या पात्राच्या पतीची भूमिका उमेश करतोय. मेट्रो प्रवास या दरम्यान झालेली मैत्री, प्रेम आणि त्यातील नात्यांचा गुंता हे या चित्रपटाचं कथानक आहे. तेव्हा या चित्रपटातील उमेशचं पात्र कसं बांधलं गेलंय, त्याचा हिंदीतला डेब्यू कसा राहील हे पाहणं महत्वाचं ठरेल. याआधी उमेशने मराठी मालिका, चित्रपट, नाटक, वेब सिरीज या माध्यमातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्यात. त्याच्या अभिनय कौशल्याने तो चाहत्यांचा आवडता आणि लोकप्रिय कलाकार ठरलाय. आणि काय हवं, या वेब सिरीजमधून त्याने पत्नी प्रिया बापटसोबत काम केलं. दोघांची रिअल लाईफ जोडी ही ऑन स्क्रीन देखील पसंत केली गेली. या वेब सिरीजचे तब्बल 3 सीझन प्रेक्षकांनी पसंत केले. तर दुसरीकडे दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातून उमेशने नाट्यरसिकांचं मनोरंजन केलं. तर अजूनही बरसाता आहे या मालिकेतून तो बऱ्याच वर्षांनी मालिका विश्वात झळकला. तेव्हा उमेशचं हिंदीतील हे पदार्पण लक्षवेधी ठरेल का हे चित्रपट प्रदर्शनानंतर समोर येईलच. लेट्स अप मराठी मुंबई.